गणेशोत्सवासाठी जवळपास गेल्या 1.5 महिन्यांपासून पुण्यातील विविध ढोल पथकं सराव करत आहेत. यासाठी खुली मैदानं, नदी पात्र या ठिकाणी मंडप टाकून सराव जोशात सुरू आहे. मात्र या सरावाचा त्रास होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत असतात. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांच्या याबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न लेट्सअपने केलाय. गजाननांच्या आगमनाची तयारी जोरात चालू आहे. वातावरण एकदम आनंदित आहे, प्रफुल्लित आहे आणि ढोल पथकांनी अजून जास्त त्याच्यात आपल्याला उत्साह वाढवला आहे. त्याच्यासाठी नदी पात्रात केलेलं आहे हे, पण चांगलं आहे. त्या इथं आवाजाचा काही प्रॉब्लेम नाही आहे. हे आवाज होणारच आहे, डीजेपेक्षा हे चांगलं आहे. हे आवाजाने काही प्रॉब्लेम यायला नाही पाहिजे लोकांना. खूपच छान असतं, इतकं आवडतं साऊंड असतं ना ते, की काहीच म्हणू शकत नाही आपण पुढं. ते फक्त असं वाटतं की आपण फक्त ऐकायचंच, काही बोलायचं नाही, फक्त ऐकायचं हे साऊंड, असंच वाटतं फक्त. त्यांचं मला मी काही नाही म्हणू शकत, पण मला तर खूपच आवडतं हे साऊंड. गणपती आले, खूप मस्त वाटतंय. हे ढोल ताशाचं आवाज घुमायला लागलाय. एक लहान मुलाची क्लिप पाहिली होती, बाप्पा आले ग, आईला तो म्हणतो आई बाप्पा आले, या आवाज ऐकलं ते एकदम सगळं भारी वाटतंय, मस्त वाटतंय. आणि आता पुढचे काही दिवसाचं गणपती येणार आहेत तर वाट बघतोय गणपती लवकर येतील. आणि मस्त वाटतंय, छान वाटतंय ऐकायला. इथं थोडं 5-10 मिनिट थांबलं तरी मस्त प्रसन्न वाटतं, छान वाटतंय. त्रास होणार आता काही काहींना, या आवाज नको वाटतं, जे सिनियर सिटीजन आहे त्यांना त्रास होऊ शकतो. पण हे काही थोड्या महिनाभरासाठीच असतं हे सगळं, तर तेवढं त्यांनी ॲडजस्ट करावं अशी त्यांनी. आणि बाप्पांनी त्यांना काही त्रास घडू होऊ नये ही बाप्पाच्यांनी प्रार्थना. गणेशोत्सव काही दिवसाने येऊन ठेपलेला आहे, त्यामुळे पुण्यामध्ये सर्वत्राचा एक मंगलमय वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि ढोल ताशा लेझिमच्या ह्याच्यामुळे एक वेगळीच प्रेरणा आणि एक संस्कृती देणारा हा सण आपल्या भारतामध्ये आणि पुण्यामध्ये संस्कृती जपलेला हा गणेशोत्सव काही दिवसात येऊन ठेपलेला आहे, त्यामुळे एक मंगलमय वातावरण तयार झालेलं आहे. त्यामुळे सगळ्यात उत्साहाचं वातावरण आणि लोकांचा आनंद पाहायला मिळत आहे. पुण्याचा गणेशोत्सव अवघ्या 1 महिन्यावर येऊन ठेपलेला आहे. आणि गणपती हे पुण्याचं लाडकं दैवत असल्यामुळे त्याचं स्वागत हे नेहमी पारंपरिक पद्धतीनेच केलं जातं. सो ढोल ताशा हा काय त्याला अपवाद राहू शकत नाही, त्यामुळे वातावरण सगळं मंगलमय झालेलं आहे. सगळीकडे ढोल ताशांचा गजर चालू आहे आणि त्यामुळे आम्हाला येणाऱ्या गणपती बाप्पाची आतुरतेने आम्ही वाट पाहत आहोत. काही हा नव म्हणजे पुण्यात जे राहत नाहीत त्या लोकांना ह्या परंपरा थोड्याशा नवीन वाटतात किंवा त्यांना त्या पटत नाहीत, पण ठीक आहे. म्हणजे अशा ढोल ताशांच्या गजरामुळेच वातावरण शेवटी मंत्रमुग्ध होतं, एक वातावरण निर्मिती होते त्या सणाची, त्या गणपतीच्या येण्याची. त्यामुळं प्रत्येक गोष्टीला विरोधी असतो आणि प्रत्येक गोष्टीला काय म्हणतात त्याला समर्पणही असतं. सो जे चांगलं आहे ते बरोबर घेऊन जायचं. शेवटी पारंपरिक आहे ढोल ताशा, हे पारंपरिक आहेत. सो त्यात चुकीचं असं काही नाही, वावगं असं काही नाही असं मला वाटतं. 10 दिवस झाले गणपती सीझन, म्हणजे ढोल ताशा नदीपात्र रोडला व्यवस्थित चाललेले आहे आणि दरवर्षीप्रमाणे व्यवस्थित चालतं आहे. व्यवस्थित म्हणजे मज्जा येते. ढोल ताशा म्हणजे पिढन पिढन ते ढोल ताशा पहिल्यापासून चालू आहे. नाही नाही नावं ठेवतात, पण ऐकायला पण व्यवस्थित आहे, मजेत आहे. बाकी काय हे नाही, साऊंड तर साऊंड आहे, पण ढोल ताशा पिढन पिढन चालू आहे, व्यवस्थित आहे. एकंदरीत ज्या प्रतिक्रिया लेट्सअपने जाणून घेतल्या त्यावरून असं दिसून येत आहे की स्थानिक नागरिकांनी अतिशय सावध प्रतिक्रिया दिल्या, कोणाच्याही बोलण्यात तक्रारीचा सूर दिसून आला नाही.
उलट या सरावामुळे उत्साह संचारतो, वातावरण निर्मिती होते, असाच काहीसा सूर त्यांच्या बोलण्यातून जाणवला.